दिवसेंदिवस शहरांमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढत असताना उपनगर बिग बाजार जवळील म्हसोबा मंदिर समोर आज दोन बाईकस्वार पोलिसांनी एका महिलेची पोत चोरताना चोरांना रंगे हात पकडले. या परिसरात सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. यावेळी या आरोपींचे चोरीचे काही शॉट्स देखील CCTV कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले. या आरोपींकडून अजून काही मोठ्या प्रमाणात चेन स्नॅचिंग झाली आहे का याची देखील उपनगर पोलीस चौकशी करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात खूप मोठ्या प्रमाणात चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत आहेत, परंतु अशा प्रकारे रंगे हात आरोपी पकडले जात नव्हते. त्यामुळे या आरोपींकडून इतरही काही मुद्देमाल अथवा त्यांचे साथीदार देखील आहेत का अशा शंका उपनगर पोलिसांना आहे. याबाबत उपनगर पोलीस स्टेशन अधिक चौकशी करीत आहे. आज दुपारी साधारणतः 2 सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मीबाई सुरेश मेघे वय वर्ष 57 त्या पायी आपल्या घराकडे चालत असताना दोन इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांची घरातली पोत ओढली. त्यांच्या CCTV पुढे त्यांनी तात्काळ प्राप्त करून घेतले आणि ते संपूर्ण शहरामध्ये सर्क्युलेट केले. त्या आधारे सर्व पोलिसांचा शोध घेतला असता आणि अगदी काही थोड्या वेळातच उपनगर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल यांनी त्यांना अडवले आणि त्यांच्याशी झटापट आणि प्रतिकार करून त्यांचा ते ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आम्हाला मालही रिकवर झालेला आहे आणि आम्ही पुढील तपास करत होतो. या दोघांनी आणखी कोणते कोणते गुन्हे केलेले आहेत याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.